विरहाच्या धगीवर आभाळाचा अभिषेक, भिजलेली ओली चिंब माती झाली सुवासिक. नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. अर्थातच आज आलो आहे रानामध्ये आणि आमचं एक इथं रान आहे ज्याला म्हणतात खिंड. याला काय वापसा नव्हता, त्यामुळं जरा लेट पेरणी चालू करतो याची. बाकीच्या रानातलं पेरून झाल्यानं जवळजवळ गुडघ्याच्या वर पीक गेलं आहे, खास करून बैलाची पेरणी. म्हणजे ट्रॅक्टरची पेरणी तर आपण बघतोच, पण बैलाची पेरणी खासच असते. हे आहे ते ज्वारीचं पीक आणि ते आहे मसाला. मारक नाही ना, अरे रिक्षा मारल्याशिवाय काम होत नाही का. चालायचं बी ह्या वावराला बी दीड पाहिली भागल का, दीड पाहिली दिलंय जास्त. त्यात दोन आहेत, एक आपल्या घरचं आणि एकूणच तर बाहेरचं दिलंय वाटतं. कसली ज्वारी ही दगडी वय दगडी, तर ह्याच काय फरक राहतो ज्वारीत दाण्याला फरक. हे जे आपल्या दगडीची पांढरी शुभ्र होती ना बाकडी, आणि ती दुसरी असते ते मालदांडीचं कसलं होतं, तांबडी 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 दिसती. वळकाचं कसं काय कनीस काय. अच्छा अच्छा मंडळी, हीच ती बैल जोडी ज्यांचा बेंद्राचा व्हिडिओ 55,000 लोकांनी बघितला आहे. ही दोन बैलं आणि ती जी आहेत आता पेरणीच्या उत्तरला, तर ती पण दोन बैलं, ही चार आणि अजून गावातली चार, अशा 8 बैलांचा तो व्हिडिओ होता. हे बघा कसा बघतोय, असं वाटतं की आता अंगा होतो काय. मंडळी पेरताना हे असं ॲट अ टाईम एकातून बी सोडलं जातं आणि एकातून मसाला सोडला जातो, आणि नंतर आपला जो कुळव असतो तर त्यांना त्याची लेवल अशी केली जाते. तंत्रज्ञान जसं जसं प्रगत झालं तसतसं बैलजोड्या लोपावत गेल्यात आणि अलीकडं अलीकडं ट्रॅक्टर जास्त झालेत. चांगलं आहे कारण त्यामुळं उरकतं पण सगळं, पण काही अशा पारंपरिक ज्या गोष्टी असतात त्या अलीकडं दुर्मिळच. ॲक्च्युली मंडळी पाबारी बरोबर मसाला आणि बी सोडण्याची ही एक कलाच आहे, कारण तो सिक्वेन्स आणि क्रम जमला पाहिजे. आणि हे जे करत आहेत ते सोमेश भाऊ, यांना हे उत्तम प्रकारे जमतं, त्यामुळे बऱ्यापैकी लोक पेरतात यासाठी यांनाच बोलवतात. पेरणीसोबत आपण वापरलं आहे ते म्हणजे हा मसाला. आता त्याचा कंटेंट बघा, 10:26:26 एन म्हणजे नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. 10:26:26 महादनचं आहे. पॅकिंग आहे कुठलं, तळवच्या रायगड.
आता आपलं पेरून झालेलं आहे आणि हे जायतरी यानं पाण्यासाठी पाड घालायचे चालले आहेत, म्हणजे भिजवण्यालाही बरं पडतं. तर मंडळी फायनली आपलं पेरणी संपलेली आहे आणि आपली सुट्टी पण आता संपलेली आहे. आपण आजच जात आहोत मुंबईला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.